अरुंधति बोलना काय तरी सव्वीस वर्ष संसार केलाय मी यांच्या बरोबर. क्वचित कधीतरी मलाही त्यांच्या डोळ्यात प्रेम तू म्हणतेस तशी फॉर्म्ड दिसायची. त्यावेळी असं वाटायचं हा माणूस खरंच गुंतलाय आपल्यात. आणि त्या क्षणांच्या जीवावर मग मी झुरत राहायची. कधीतरी या माणसाला आपलं प्रेम कळेल या आशेवर राहायची. आणि अरुंधती तुला नक्की काय म्हणायचंय? तुलाही कळतंय संजना. संजना मला ना आयुष्यात तुला खूप पुढे जाताना बघायचंय. आणि पाऊल पुढे टाकताना मन मागे रिंगाळू देऊ नकोस. हे दोन क्षण अनिरुद्ध चांगले वागलेत ना ते फसवेत कायमचे नाहीयेत. अनिरुद्ध बदलतील या आशेवर राहू नकोस संजना. बरोबर आहे तुझ, मी लक्षात ठेवेन. मला अजून एक सांगायचं होतं. मी आणि आशुतोष बाहेर जाणार होतो काही दिवसांसाठी, पण आता हे सगळं झाल्यावर मला असं वाटतं की काय 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 वाटतंय काही वाटून घेऊ नकोस. प्लीज तुला जायला हवं. अगं तू बरी झाल्यावर जाऊ की? माझी काळजी नको करूस. आई अप्पा यश अभी अनघा निखिल सगळे आहेत ना माझी काळजी घ्यायला. तू प्लीज काळजी नको करू, जात प्लीज. अगं पण तुला बरं वाटत नाही तोपर्यंत. अरुंधती तू गेली नाहीस ना तर मला अजिबात बरं वाटणार नाही. नाही तू ऐक माझं, आशुतोष तो तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तुझही आहे. तुमच्यासाठी ही ट्रिप खरंच खूप गरजेची आहे. प्लीज प्लीज जा, माझी काळजी नको करूस. प्रॉमिस प्रॉमिस दे.